एक महत्त्वाची बातमी बुलेटिनच्या अगदी सुरुवातीला कोल्हापुरातून आलेली स्वाभिमानी शेतकरी संघटना आता आंदोलन करणार आहे. कर्नाटक राज्यातल्या आंदोलनाला स्वाभिमानी संघटनेनं पाठिंबा दिलाय. कागवाडमध्ये कर्नाटकात स्वाभिमानीनं आंदोलन केलेलं आहे. सीमा भागातली ऊस वाहतूक स्वाभिमानी शेतकरी संघटना आता रोखून धरणार आहे. आज स्वाभिमानी शेतकरी संघटना चक्काजाम आंदोलन देखील करणार आहे. आपण काही वेळापूर्वीच दृश्य बघितली होती कर्नाटकात कशा रीतीनं आंदोलन केलं जात आहे. आता जी माहिती कळतीय त्यानुसार कोल्हापुरातही स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करणार आहे. कर्नाटकातल्या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटना आता पाठिंबा देणार आहे. कागवाडमध्ये हे आंदोलन सुरू आहे आणि सीमा भागातली ऊस वाहतूक देखील रोखून धरण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं घेतलेला आहे. कर्नाटकमध्ये काही वेळापूर्वीच आपल्याला माहिती आहे ट्रॅक्टर देखील जाळण्यात आलेले होते. रयत संघटनेकडून हे आंदोलन करण्यात आलं होतं आणि याच आंदोलनाला आता कर्नाटक राज्यातल्या कागवाडमध्ये जे आंदोलन सुरू आहे त्याला स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील आता पाठिंबा देणार आहे. सीमा भागातली ऊस वाहतूक असते रोखून धरतात. या संदर्भातली बातमी आपण बघणार आहोत. थोडक्यातल्या बातम्यांमध्ये सुरुवातीला बातमी आहे कर्नाटक राज्यामध्ये ऊस आंदोलन पेटले आणि ऊसाचे ट्रॅक्टर पेटवण्यात आले. तर रयत संघटनेचं कर्नाटक राज्यातलं हे आंदोलन आहे. ट्रॅक्टर ट्रॉली उलथवून टाकण्यात आले. कर्नाटक राज्यात एकरकमी FRP मागणीसाठी बेळगाव बागलकोट जिल्ह्यामध्ये ऊसतोड बंद पाडण्यात आलेली आहे. बातमी कोल्हापुरातली. भुदरगड तालुक्यातल्या तांबाळे महिला सहकारी साखर कारखाना सहकारी तत्वावरच चालवावा अशी मागणी पदाधिकारी आणि सभासदांनी केली आहे. हा कारखाना महिलांनी चालवलेला देशातला पहिला साखर कारखाना होता. पण हा कारखाना अडचणीत आला आणि बंद पडला आणि IDBI बँकेनं हा कारखाना एका खासगी कंपनीला देण्याच्या हालचाली सुरू केल्यात. याला सगळ्यांनीच विरोध केला. मध्य रेल्वेची वाहतूक अर्धा तास उशिरानं आहे. तांत्रिक बिघाडामुळे स्लो ट्रॅकवरची वाहतूक फास्ट ट्रॅकवर वळवण्यात आली आहे. कुर्ला ते मुलुंड दरम्यानच्या वाहतुकीला याचा फटका बसतोय. मुंबईकडे येणाऱ्या लोकल ट्रेन देखील उशिरानं धावत आहेत. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होतीये. सरकार मराठा आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचा अहवाल सभागृहात ठेवणार आहे. शोकप्रस्तावपूर्वी हा अहवाल सभागृहात ठेवला जाईल पण आज या अहवालावर चर्चा होणार नाही अशी माहिती कळतीय. मराठा समाज संविधानाच्या तरतुदीनुसार आरक्षणासाठी पात्र असल्याचं मागासवर्ग आयोगानं नमूद केल्याचं काल मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. काल अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळाची बैठक झाली ज्यात मागासवर्ग आयोगाचा मराठा आरक्षणासंदर्भातला अहवालही स्वीकारण्यात आला. प्रकाश आंबेडकरांची वेदना काय आहे माहिती नाही पण राष्ट्रवादी त्यांना आघाडीत घेण्यासाठी अनुकूल आहे असं सुनील तटकरे यांनी म्हटलंय. आरक्षणाच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केलंय. OBC आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे असंही सुनील तटकरे म्हणाले. समृद्धी महामार्गाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्यावरून शिवसेना आक्रमक झाली आहे. कारण आज शिवसेनेचे आमदार मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत. उद्धव ठाकरेंचा आगामी अयोध्या दौऱ्याआधी शिवसेनेनं हर हिंदू की यही पुकार पहले मंदिर फिर सरकारचा नारा दिलाय. शिवसेना भवनात काल झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली. कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मागे राहिलेल्या कुटुंबाचे प्रश्न सातत्यानं येत असतात समोर आणि समस्यांकडे सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी मराठवाडा विदर्भातली या कुटुंबातले शेतकरी महिला 21 तारखेला मुंबईत आंदोलन करतायत. दिवाळी येथे 12 दिवस संप पुकारल्यानंतर ओला उबर खासगी टॅक्सी चालकांना संपाचा त्यांनी पुन्हा एकदा पवित्रा घेतलाय. आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि याच दरम्यान विधानभवनावर हे सगळेच मोर्चाही काढणार आहेत. कोल्हापुराला पावसानं झोडपलेलं आहे. जोरदार पाऊस झालेला आहे. वीज पुरवठा काही ठिकाणी खंडित झालेला आहे. ऊस तोडीवर आणि भाताच्या मळणीवर याचा परिणाम होऊ शकतो. T1 वाघीण मृत्यू प्रकरणाच्या संदर्भात राज्य सरकारनं स्थापन केलेली राज्य चौकशी समिती यवतमाळच्या लोणी बेस कॅम्पपर्यंत पोहोचली आहे. T1 वाघिणीच्या बछड्यांची सध्याची स्थिती काय याची माहिती जाणून घेण्यासाठी हे 4 सदस्य तिथे पोहोचले आहेत. चंद्रपुरात एका अजगरानं 7 कोंबड्यांना गिळल्याची घटना समोर आली. अष्टभुजा वॉर्डमध्ये रविवारी 10 फुटी अजगर शिरलं आणि त्यानं बांबूच्या टोपल्यात शिरून चक्क 7 कोंबड्या गिळून टाकल्यात. सर्पमित्रांनी त्यानंतर या अजगराला जंगलात सोडलंय. बातमी अहमदनगरमधील जिल्ह्यातल्या श्रीगोंदा तालुक्यातील अजनूतचे जवान कपिल नामदेव गुंड यांचं जम्मूमध्ये ते शहीद झालेत. उधमपूर इथे अतिरेक्यांनी घडवलेल्या स्फोटात त्यांना वीरमरण आलंय. त्यांच्यावर आज अजनूत ज्या त्यांच्या जन्मगावी अंत्यसंस्कार केले जातील. त्यांचं पार्थिव सकाळी 6 वाजता विमानानं पुण्याकडे आणण्यात आलंय. कपिल यांच्या वीरमरणामुळे अजनूत गावावर शोककळा पसरली आहे. शहीद कपिल यांच्यासह गावातील 3 जवानांनी
आतापर्यंत देशासाठी हौतात्म्य पत्करलंय. त्यांना आदरांजली अर्पण करूयात. बघूयात पुढची बातमी. कार्तिक एकादशी आज आहे आणि त्यानिमित्तानं राज्यभरातून 7 लाख भाविक पंढरपुरात दाखल झालेत. आज पहाटेच महसूल मंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल तालुक्याच्या बाळासाहेब मेंगाणे या शेतकरी दाम्पत्याला महापूजेचा सन्मान मिळाला. एकादशी निमित्तानं पहाटेपासूनच चंद्रभागेच्या तीरी गर्दी उसळलेली आहे. स्नानासाठी 4 किलोमीटरपर्यंत पदस्पर्श दर्शनाची रांग येऊन पोहोचली. 7 ते 8 तासांचा कालावधी दर्शनासाठी लागतोय. दरवर्षीप्रमाणे बंगळुरूचे भक्त एम के कांतराज यांनी अस्सल रेशमी वस्त्राचा अंगरखा विठ्ठलाला आणि रुक्मिणी मातेला रेशमी साडी अर्पण केलेली आहे. दरवर्षी म्हणजे सलग 40 वर्ष बंगळुरूच्या भाविकांकडून हा पोशाख अर्पण केला जातो. कार्तिक एकादशीनिमित्तानं जनावरांचा बाजार भरतो, पण गेल्या काही वर्षांपासून पंढरपूर बाजार समितीमधून वाखरी गावी हा बाजार नेण्यात आलाय. यंदाच्या जनावरांच्या बाजारावर दुष्काळ आणि पाण्याचं सावट मात्र जाणवत आहे. 2019 मधल्या हज यात्रेसाठी अर्ज भरण्याच्या मुदतीत केंद्रीय हज समितीनं 12 डिसेंबरपर्यंत वाढ केली आहे. देशभरातून ही मागणी झाल्यानंतर त्याचा विचार करून ही मुदत वाढवण्यात आलेली आहे. इकडे जाण्यासाठी ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीनं अर्ज भरण्याची सुविधाही पुरवण्यात आली आहे. भिवंडीच्या जवळच शेलारगावच्या हद्दीत साईनाथ होजियारी कंपनीला मध्यराच्या सुमारास एक भीषण आग लागली आहे. गोदामात मोठ्या प्रमाणात असलेला होजियारी कापडाचा कच्चा आणि पक्क्या मालाची कोट्यवधींचं नुकसान झालेलं आहे. हा सगळा माल जळून खाक झालाय. या आगीत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. राज्य सरकारची नदीजोड ही महत्वाकांक्षी योजना आता जिल्हास्तरावर राबवली जाणार आहे. योजनेचा जिल्हा वार्षिक योजनेत समावेश करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. याबाबतचं धोरण राज्य सरकारनं निश्चित केल्याचं कळतंय. हापूस आंब्याची पहिली पेटी नवी मुंबई एपीएमसीमध्ये दाखल झालेली आहे आणि तेवढ्यातच आता हापूस आंबा दाखल झालाय आफ्रिकेचा. याला मालवी आंबा म्हटलं जातं. हा डुप्लिकेट हापूस अशी देखील त्याची ओळख आहे. चव आणि रंग त्याची हुबेहूब आहे. त्याचं मूळ कुठे आहे तर दापोलीमध्ये हा कलम करून नेण्यात आला होता आणि त्यानंतर याची पुन्हा एकदा मागणी वाढत चालली होती आणि अखेर तो एपीएमसीमध्ये दाखल झालाय. पण याच्यामुळे फसवणूक मात्र निश्चितच होऊ शकते. धुळे महापालिका निवडणुकीचं राजकारण चांगलंच तापलंय. भाजप आमदार अनिल गोटे आणि त्यांच्या कुटुंबियांविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. अनिल गोटे यांच्या पत्नी हेमा गोटे यांनी याबाबत धुळ्यातील आझादनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. भाजप कार्यकर्ता विनोद थोरात आक्षेपार्ह मजकुराची पोस्ट सोशल मीडियावर टाकली आणि बदनामी केली असा आरोप गोटे कुटुंबियांनी केलेला आहे. बारामतीत सीएम चषक खेलो या क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्याच्या बक्षीस वितरण समारंभात गिरीश बापट यांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय. हिवाळी अधिवेशन सुरू होतं आणि संसदीय कामकाज मंत्री म्हणून मी चांगली चर्चा घडावी असा आमचा प्रयत्न असतो, पण विधानसभेत चर्चाच होऊ नये असं बारामतीकरांना वाटतं असा टोला त्यांनी लगावलाय. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यायची आग्रही मागणी खोपोलीत आयोजित मराठा आरक्षण समन्वय समितीच्या राज्यस्तरीय सभेत करण्यात आली. आरक्षण दिलं नाही राज्य सरकारनं तर 3 डिसेंबरला आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. सोलापुरात काल एक भीषण अपघात झाला, ज्यामध्ये 3 मुलींचा होरपळून मृत्यू झाला तर 15 प्रवासी जखमी झाले. बार्शी कुरुडवाडीच्या बांगरवाडी इथला हा अपघात होता. जळगाव जिल्ह्यात कुसुंबा गावाजवळ पाणवठ्याच्या शोधात रस्ता ओलांडण्यासाठी नील गायीनं झेप घेतली आणि लक्ष विचलित झाल्यामुळे एक अपघात घडला. 2 चारचाकी गाड्या समोरासमोर या दरम्यान थडकल्या. एकाचा मृत्यू झाला, 2 जण गंभीर आहेत. जळगावच्या शासकीय रुग्णालयात संबंधितांवर उपचार सुरू आहेत. या अपघातात नील गायीचाही मृत्यू झाला. आता बातम्या थोडक्यात. आता बातमी आहे, बुलडाण्यातली शेतकऱ्यांशी फसवणूक होताना दिसते आहे आणि फसवणूक करताना काहींना रंगेहात पकडण्यात आलेला आहे. कापसाच्या विक्रीसाठी शेतकरी तिथे आलेला होता, पण त्यांनी आणलेल्यापेक्षा जास्त तिथे कापूस दाखवण्यात आला आणि त्यामध्ये त्याची फसवणूक करण्यात आली अशी माहिती कळते. यावरून पोलिसांनी 8 जणांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल केलेत. 7 जणांना ताब्यात घेण्यात आला. एका फरारी आरोपीचा शोध सुरू आहे. नागपुरातल्या बुटीपुरी भागामध्ये दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त आहेत आणि यात जलशुद्धीकरण प्रकल्प कुचकामी ठरतोय. अनेक वेळा निवेदन देऊन प्रशासन दखल घेत नाहीये. शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी काल प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. मराठवाड्यातल्या खराब रस्त्यांचा फटका विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनाही बसलेला आहे. परभणीतल्या व्याख्यानासाठी औरंगाबाद ते परभणी असा त्यांनी प्रवास केला आणि आपल्याला मराठवाड्यातल्या रस्त्यांची स्थिती किती दयनीय आहे हे कळलं अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या 43व्या जयंतीनिमित्ताने काल कळमनुरी शहरामध्ये मिरवणूक मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. मुख्य रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात मिरवणूक काढण्यात आली. आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांचाही सहभाग लक्षणीय होता. 1971 मध्ये भारत पाकमध्ये झालेल्या युद्धाच्या विजयाचे शिल्पकार निवृत्त ब्रिगेडियर कुलदीप सिंग चंदपुरी यांचं काल निधन झालं. ते 78 वर्षांचे होते. भारताच्या विजयाचे ते शिल्पकार ठरले होते. जळगाव इथल्या भाऊच उद्यान इथे स्वामी विवेकानंद बहुउद्देश संस्थेमार्फत तिथे श्रद्धांजलीचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. काही राष्ट्रीय बातम्या. छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार तोफा काल थंडावल्या. दुसऱ्या टप्प्यासाठी 72 जागांसाठी मतदान होते. विविध पक्षांच्या स्टार प्रचारकांनी सभा आणि रोड शो आणि पदयात्रांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा काल जोरदार प्रयत्न केला. बातमी. मध्य प्रदेशातली निवडणुकीसाठी फक्त 10 दिवस उरलेत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे 8 दिवस राहिलेत. निवडणुकीसाठी प्रचार शिगेला पोहोचला. 28 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात 230 जागांसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर दिग्गज निवडणुकीच्या प्रचारात उतरलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधींच्या सभा, रोड शोंचा त्यांनी धडाका लावलाय. आज भाजप अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, युपीचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्यासह अनेक मोठे नेते आज मध्य प्रदेशात असणार आहेत. पुन्हा एकदा भाजपविरुद्ध काँग्रेस असा सामना इथे रंगताना दिसतोय. मुंबईतली महत्वाची बातमी. रिझर्व्ह बँक आणि केंद्र सरकारची आज महत्वपूर्ण बैठक सकाळी पार पडते आहे. आरबीआय आणि केंद्रात सातत्यानं सुरू असलेल्या संघर्षांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची मानली जाते. इंदिरा गांधी यांची आज जयंती आहे आणि त्यांच्या 101वी ही जयंती आहे. त्यानिमित्तानं त्यांच्या शक्तीस्थळ या समाधीस्थळावर जाऊन माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. हैतीमध्ये वाढत्या इंधनाच्या किमती विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलेलं आहे आणि निदर्शकांनी अनेक वाहनांची जाळपोळ केलेली आहे. पोलिसांना इथे हवेत गोळीबार करावा लागलाय. राष्ट्राध्यक्ष जोएनेल मोईस यांच्या राजीनाम्याची आंदोलकांनी मागणी केली. अमेरिकेतल्या दुर्घटनेची बातमी. 2 व्यक्तींचा मृत्यू झालाय. टेक्सास भागात दुसऱ्या महायुद्धाच्या काळातलं एक विमान पार्क केलं जात असताना ही दुर्घटना घडली आहे. पुन्हा एकदा बातम्या थोडक्यात. सुरुवातीची बातमी. साताऱ्यातल्या वाईमध्ये पहिली हाफ हिलसाइड मॅरेथॉन पार पडली. 3000 स्पर्धक यात सहभागी झाले होते. माझी वाई माझी मॅरेथॉन असं स्लोगन यासाठी देण्यात आलं होतं. इथिओपिया, केनिया, फिनलँड इथून तब्बल 25 अधिक स्पर्धक यात सहभागी झाले होते. रस्ता सुरक्षा विषयक प्रबोधन करण्याच्या दृष्टिकोनातून अकोल्यात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या वतीनं महा वॉकेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. 1000 विद्यार्थी आणि कर्मचारी यात सहभागी झाले. तर हिंगोलीतल्या मॅरेथॉनमध्ये घाम गळ आणि आरोग्यासाठी पळा अशी संकल्पनेवर मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. आबाल वृद्ध यात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. बॉलिवूड अपडेट. प्रियांका आपला बॉयफ्रेंड निक जोनास सोबत डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात लग्न करते. प्रियांकाच्या लग्नाची एकीकडे तयारी सुरू आहे आणि तिच्या आगामी सिनेमा द स्काय इज पिंक या सिनेमाचं शूटिंग आटपण्याच्या ती गडबडीत आहे. बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया आणि अंगद बेदी आईबाबा झाले. त्यांच्या घरी नन्ही परीचं आगमन झालंय. काल सकाळीच तिनं गोंडस मुलीला जन्म दिलाय. बाळ आणि आई दोघंही सुखरूप आहेत. देशातल्या डाळींचा साठा कमी होत चालल्यानं आणि डाळींचे दर 100 पोहोचलेत. गेल्या 10 दिवसात डाळींमध्ये 25-30% वाढ झाली आहे. ही वाढ येत्या काळात 40-45% पोहोचण्याची शक्यता आहे. तूर डाळ, मूग डाळ, चणा डाळ आणि मसूर डाळ 100 रुपये किलो झाली आहे, तर उडीद डाळ 120 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. राज्याच्या काही भागात आधीच अवकाळी पावसानं हजेरी लावली. सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली भागाला पावसानं झोडपून काढले. सोलापूरच्या दुष्काळी भागात अचानक आलेल्या पावसामुळे बंधारे आणि तलाव भरून वाहायला लागलेत. मध्यरात्री कोल्हापूरमध्ये जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे ग्रामीण भागातला वीज पुरवठा खंडित झाला. त्याचप्रमाणे जळगावमध्ये सुद्धा पावसाच्या तुरळक सरींनी हजेरी लावली आहे. ओला आणि उबर चालकांनी आपला संप मागे घेतला. हिवाळी अधिवेशनानंतर ओला आणि उबर चालकांसोबत बैठक घेण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. त्यानंतर हा संप मागे घेण्यात आला. विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली चालकांच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यापूर्वी आज दुपारी ओला उबेरच्या चालकांनी आंदोलनही केलं. नाशिककरांसाठी एक आनंदाची आणि महत्वाची बातमी आहे. कल्याण ते नाशिक रोड लोकलची चाचणी येत्या 15 दिवसात करण्यात येणार आहे. नाशिककरांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर पूर्ण होताना दिसतेय. मध्य रेल्वेकडून याची तयारी आता सुरू आहे. नाशिकहून जे लोक रोज नोकरीसाठी मुंबईला ये जा करतात त्यांच्यासाठी ही मोठी सोय होणार आहे.
हेलमेट ड्राइव नंतर शहरात पोलिसांनी आता रिक्षा नाशिक शहरात आता पोलिसांनी रिक्षा ड्राइव सुरू केलाय. शहरात एकाच वेळेला 26 ठिकाणी नाकाबंदी सुरू केली आहे आणि जवळपास 150 अधिकारी आणि कर्मचारी या तपासणी मोहिमेत सहभागी झाले. पुण्यात हेल्मेट सक्तीला विरोध वाढत चाललाय. या प्रस्तावित हेल्मेट सक्तीला विरोध करण्यासाठी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातले लोक आता पुढे सरसावलेत. हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीनं आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी मंगळवारी म्हणजे उद्या सर्व पक्षीय सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या कृती समितीची एक बैठक बोलावली आहे. राज्यात थंडी पडायला लागली आणि पर्यटक आता लोणावळ्याला पसंती देत आहेत. मात्र लोणावळा रेल्वे स्टेशनवर पुलाच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे, त्यामुळे पर्यटकांचे हाल होत आहेत. अनेक दिवसांपासून पुलाच्या दुरुस्तीचं काम संथ गतीनं सुरू आहे, त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. आपण सगळ्या घडामोडी पाहणार आहोत, पण या बातमीपत्राच्या शेवटी तुम्ही पाहणार आहात योगी आदित्यनाथ यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातमी. आणि बघूयात आता पुढची महत्त्वाची बातमी. राज्यातली मराठा आरक्षण लागू होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. ओबीसी समाजाच्या विविध संघटनांच्या नेत्यांनी मराठा समाजाला SEBC या विशेष प्रवर्गातून आरक्षण द्यायला विरोध दर्शवलाय. ओबीसी फेडरेशनचे नेते मराठा आरक्षणाला कोर्टात आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. ते मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्रही लिहिलं आहे. दरम्यान मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकर निकाली काढावा आणि मागासवर्ग आयोगाचा अहवाल याचिकाकर्त्यांनाही देण्यात यावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात नवीन याचिका दाखल करण्यात आली आहे. बुधवारी या याचिकेवर सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षणासाठी यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयात याचिका करणारे विनोद पाटील यांनीच ही नवीन याचिका दाखल केली आहे. आजपासून सुरू झालेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आरक्षणाचा मुद्दा गाजणार हे नक्की होतं. आज विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अधिवेशन सुरू झाल्यानंतरही विरोधकांनी घोषणाबाजी करण्याचा प्रयत्न केला, मात्र मुख्यमंत्री शोकप्रस्तावावर ठाम राहिले आणि त्यांनी भाषण सुरू केलं. आपण या बातमीपत्राच्या शेवटी पाहणार आहोत योगी आदित्यनाथ यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत. यानंतर बघणार आहोत महत्त्वाच्या पुढच्या काही घडामोडी. पक्षातल्या 3 दिग्गज मंत्र्यांना अंगावर घेतल्यानंतर राजीनामा देण्याची घोषणा करणारे भाजपचे धुळ्याचे आमदार अनिल गोटे आता बॅकफूटवर गेल्याचं कळतंय. जवळपास 3.5 तासांच्या चर्चेनंतर अनिल गोटेंचं मन वळवण्यात मुख्यमंत्र्यांना यश आल्याचं समजतंय. अनिल गोटेंच्याच नेतृत्वाखाली धुळे महापालिकेच्या निवडणुका लढवल्या जातील असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं सूत्रांनी सांगितलंय. त्यामुळे अनिल गोटेंनी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय तूर्तास तरी लांबणीवर टाकलाय. मात्र दगाफटका झाल्यास पुन्हा आक्रमक पवित्रा घेण्याचा इशारा सुद्धा गोटेने दिलाय. धुळ्यातल्या भाजपच्या संवाद मेळाव्यात रावसाहेब दानवे, गिरीश महाजन आणि सुभाष भामरे या दिग्गजांच्या उपस्थितीत गोंधळ घालण्यात आला होता. भाजपमध्ये गुंडांना प्रवेश दिला जात असल्याचा आरोप करत अनिल गोटेने 19 तारखेला म्हणजे आज राजीनामा देण्याची सुद्धा घोषणा केली होती. राज्य सरकारच्या 4 वर्षांच्या कामगिरीविरोधात कुठे गेले अच्छे दिन असं म्हणत मनसेने ठाण्यात भव्य मोर्चा काढून निषेध केला. ठाण्यातले 3 हात नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला. 15 ते 16 हजार मनसैनिक या मोर्चात सहभागी झाले होते. अंबरनाथ इथल्या मांगरूळ जागेवरच्या झाडांना आग लावण्याच्या प्रकरणाची चौकशी करावी यासाठी शिवसेनेनं ठाण्यातल्या वनाधिकाऱ्यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला. या मोर्चात सहभागी शिवसेना कार्यकर्त्यांनी वनाधिकाऱ्यांच्या अंगावर राख फेकून आणि कुंड्या टाकत आपला निषेध नोंदवला. पुणे एल्गार परिषदेच्या तपासादरम्यान एका पत्रावर दिग्विजय सिंह यांचा मोबाईल क्रमांक आढळून आल्यानं आता त्यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. दिग्विजय सिंह यांनी हे आरोप फेटाळले. भाजप आणि संघ मला घाबरतात, म्हणूनच कोणत्या ना कोणत्या प्रकरणात मला अडकवण्याचा प्रयत्न सुरू असो असा पलटवार त्यांनी केलाय. तर या बातमीपत्राच्या शेवटी आपण पाहणार आहोत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत. पहिल्यांदाच मराठी चॅनलवर आपण आता या बातमीपत्राच्या शेवटी पाहणार आहोत, पण सध्या बघूयात पुढची महत्त्वाची बातमी. दुष्काळ जाहीर करूनही मराठवाड्यात आत्महत्यांचा सत्र सुरूच आहे. मराठवाड्यात 1 जानेवारीपासून ते आजपर्यंत 781 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलंय. सर्वाधिक आत्महत्या या 1.5 जिल्ह्यात झाल्या. तिथे 161 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. खरीपाच्या हंगामातून पावसाअभावी शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागलं नाही. आता रब्बीच्या पेरण्याही पाणी नाही म्हणून झाल्याच नाहीयेत. औरंगाबादमध्ये साखर सहसंचालकांच्या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. कार्यकर्त्यांनी FRP सह थकबाकी देण्याची मागणी केली. मराठवाड्यातल्या काही कारखान्यांनी ठरलेल्या FRP सह शेतकऱ्यांची
थकबाकी दिलेली नाही यासाठी मराठवाड्यातले कारखानदार आणि शेतकऱ्यांच्या बैठकी दरम्यान हा गोंधळ घालण्यात आला. भुसावळ इथं प्रांत कार्यालयासमोर झोपडपट्टी पुनर्वसनासाठी त्यांना जागा मिळाव्यात यासाठी उपोषणाला बसलेल्या संतोष साळवे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. हा प्रश्न जर सुटला नाही तर नक्कीच आत्मदहन करू असा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय. राज्यामध्ये वाळू माफियांची दादागिरी दिवसोगणित वाढत चाललेली आहे. अमरावती जिल्ह्यातल्या सातेफळमध्ये वाळू माफियांनी चक्क वाळूचा ट्रक तहसीलदारांच्या गाडीवर आदळला. धामणगाव रेल्वे भागाचे तहसीलदार अभिजित नाईक यात जखमी झालेत. दरम्यान या वाळू माफियांची मजल चांगलीच वाढलेली पाहायला मिळते. प्रशासनाचाही त्यांना काही धाक उरलेला नाहीये. कारवारमधल्या हत्तीच्या कळपाचा उपद्रव वाढलाय. पिकांच्या नुकसानीसह ग्रामस्थ आता भीतीच्या छायेत इथं राहत आहेत. पाच हत्तींच्या कळपानं मुनगोड इथं बागायतीत धुडगूस घालत पिकांचं नुकसान केलंय. बेळगावजवळच्या गुंजी गावात कापणी करून मळणी करण्यासाठी ठेवलेलं भात पीक वळीची सुद्धा नासूस केली आहे. औरंगाबादच्या खुलताबादमध्ये शेतात बिबट्या मृतावस्थेत आढळला त्यामुळे एकच खळबळ उडाली. अंकुश राजाराम अधाने यांच्या गट नंबर 61 मधल्या मक्याच्या शेतात सकाळी हा बिबट्या आढळला. वनविभागाच्या 500 एकरच्या डोंगरात वन्य प्राण्यांना पाण्याची सोय नाहीये. पाण्याच्या शोधात या प्राण्यांचा मानवी वस्तीकडे वावर वाढलाय. बिबट्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा तपास आता वन विभाग करतोय. अवनी वाघिणीच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारनं स्थापन केलेली चौकशी समिती यवतमाळ जिल्ह्यात दाखल झाली आहे. केंद्रीय मंत्री मनेका गांधींच्या सूचनेनुसार या समितीमध्ये दोन नवीन तज्ज्ञांचा समावेश करण्यात आलाय. पांढरकवडा इथं या समितीकडून घटनास्थळाची पाहणी करत चौकशी करण्यात येणार आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसेंना हायकोर्टानं दणका दिलाय. खडसेंनी सामाजिक कार्यकर्ते अंजली दवानी यांच्या विरोधात दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यात आलाय. मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं हा निर्णय दिलाय. कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यासाठी राज्यभरातून 7 लाख भाविकांनी पंढरपुरात हजेरी लावली आहे. पहाटे 2:30 महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापूजा केली. महापूजेचा मान कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल तालुक्याच्या बाळासाहेब मेंगाणे या शेतकरी दाम्पत्याला मिळालाय. एकादशीच्या निमित्तानं पहाटेपासून चंद्रभागा स्नानासाठी भाविकांची गर्दी उसळली आहे. तर कार्तिकी एकादशीच्या पूजेसाठी बंगळुरूचे भक्त एम के कांतराज यांनी अस्सल रेशमी वस्त्राचा अंगरखा विठ्ठलाला तर रुक्मिणी मातेला अस्सल रेशमी साडी अर्पण केली आहे. रेशमी बदामी रंगाच्या अंगरख्यात विठू माऊली आणि केशरी रंगाच्या साडीमध्ये रुक्मिणीचं रूप अगदी खुलून दिसतंय. गेली 40 वर्ष सलग 40 वर्ष बंगळुरूच्या भाविकांकडून आषाढी आणि कार्तिकीला अशा प्रकारचा पोशाख परिधान केला जातो. साजिरे स्वरूप सुंदर तहानभूक हरपून जाय माझी पंढरीची माय माझी पंढरीची माय हे नवं गाणं भेटीला आलंय माऊली या सिनेमातून. अजय अतुलनं गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं हेच गाणं आपण बघणार आहोत ब्रेकवर जाता जाता. या बुलेटिनच्या शेवटी आपण पाहणार आहोत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी केलेली एक्सक्लुझिव्ह बातचीत फक्त News18 लोकमतवर. पण सध्या बघूयात काही महत्वाच्या घडामोडी थोडक्यात. जेट एअरवेजच्या मुंबईतल्या प्रवाशांना काल अगदी वाईट अनुभव आला. काल दिवसभरात जेटने 10 उड्डाणं रद्द केली. कंपनीनं जरी तांत्रिक कारण दिलं असलं तरी सूत्रांच्या माहितीनुसार काल जेटकडे पुरेसे पायलट्सच नव्हते त्यामुळे उड्डाणं रद्द करण्याची नामुष्की कंपनीवर ओढवली. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. नायडू त्यासाठी कोलकात्यात गेले होते. 2019 लोकसभा निवडणुकीसाठी भाजप विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न नायडू गेल्या अनेक दिवसांपासून करतायत. राज्यात सामान्य जनतेला प्रवासासाठी परिवहन मंडळाची एसटी सेवा आहे. पण छत्तीसगडमध्ये सरकारी बस सेवाच अस्तित्वात नसल्यानं सामान्य जनतेला खासगी बस सेवेवरच अवलंबून राहावं लागतं. या खासगी बसेचं कोणतंही वेळापत्रक नाही त्यामुळे प्रवाशांना तासन तास ताटकळत राहावं लागतं. राजधानी रायपूरमध्ये चक्क खासगी बस स्थानक आहेत पण बसेसचा मुद्दा कोणत्याच राजकीय पक्षाच्या अजेंड्यावर दिसत नाही. आज जागतिक पुरुष हक्क दिन आहे. या दिनाच्या निमित्तानं औरंगाबादमधल्या पत्नी पीडित पुरुष संघटनेच्या वतीनं अनोखी रॅली काढण्यात आली. पत्नीच्या छळापासून छळामुळे कंटाळलेले पुरुष या रॅलीत सहभागी झाले होते. पत्नीनं छळलेल्या पुरुषांनी चक्क साधू संतांची वेशभूषा धारण केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हरियाणा दौऱ्यावर होते. आज त्यांनी कुंडली पालवाल एक्सप्रेस वेचं उद्घाटन केलं. या एक्सप्रेस वेमध्ये दिल्लीत शिरणाऱ्या गाड्यांची संख्या थोडी कमी होईल असं ते म्हणाले. काँग्रेसने जनतेचा पैसा विकास कामांसाठी वापरला नाही पण आमच्या सरकारचं मात्र तसं नाहीये असंही मोदी म्हणाले.
गुगल कंपनीकडून ऍपलला 9 अब्ज डॉलर्स मिळणार आहेत, याचं कारण म्हणजे ऍपलच्या सर्व उत्पादनांमध्ये गुगल सर्च डिफॉल्ट ठेवण्यासाठी भरमसाठ रक्कम गुगल मोजणार आहे. आयफोनमध्ये सफारी नावाचा ब्राउझर असतो, सफारीमध्ये सर्च केलं तर थेट क्रोम उघडतं, पण ऍपलनं ही सोय ठेवण्यासाठी आधीपासूनच गुगलकडून पैसे घेण्याचं धोरण ठेवलेलं आहे. एक जरा वेगळी बातमी, पोलंडमध्ये जगातली पहिली स्की जम्पिंग चॅम्पियनशिप सुरू आहे. रशियाच्या एव्हजेनी क्लिमॉव यानं ही स्पर्धा जिंकली आहे. थंडीमध्ये सकाळी सकाळी मस्त पहुडण्याची इच्छा अनेकदा होते, पण ही इच्छा फक्त मनुष्याला होते असं नाही. वॉशिंग्टनमध्ये नॅशनल झुओलॉजिकल पार्क आहे, तिथे बेई बेई नावाचा पांडा सध्या मस्त बर्फाचा आनंद घेतोय. त्याचं वय आहे 3 वर्ष. पांड्यांची त्वचा निसर्गानं अशी बनवली आहे की त्यांना थंडीचा त्रास होत नाही आणि काही उंचीवरून पडलं तरी सुद्धा त्यांना काहीही होत नाही. मध्य प्रदेशमध्ये भाजपनं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना प्रचारात उतरवलंय. तिथे पुन्हा भाजपचंच सरकार येणार, कारण विरोधकांकडे मुद्दाच नसल्यानं ते आरोप करत सुटलेत असं योगी आदित्यनाथ म्हणाले. आम्ही उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याबाबतही त्यांना विचारलं, पण त्यावर त्यांनी थेट बोलणं टाळलं. आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी योगी आदित्यनाथ यांच्याशी केलेली एक्सक्लुझिव्ह बातचीत पाहूयात. योगी आदित्यनाथ जे पॉप्युलर सगळ्यात जास्त नेते आहेत आलेले, सर आपको क्या लगता है क्या मध्य प्रदेश में फिर एक बार भाजप दिखेगी? भारतीय जनता पार्टी यहां पर पूर्ण बहुमत के साथ सरकार बनाएगी. मैं आज यहां पर प्रातः काल से हूं, कई सभाओं में गया हूं. जनता में जो उत्साह है, मध्य प्रदेश में 15 वर्षों में भारतीय जनता पार्टी की सरकार ने श्री शिवराज सिंह चौहान जी के नेतृत्व में मध्य प्रदेश को बीमारू राज्य से समृद्धि की ओर जो अग्रसर किया है, यहां पर जो लोक कल्याणकारी कार्यक्रम हुए हैं, विकास के जो अनेक योजनाएं यहां पर आई हैं, केंद्र सरकार की 4.5 वर्षों की उपलब्धियां और जो ढेर सारी लोक कल्याणकारी योजनाएं आदरणीय मोदी जी के नेतृत्व में देश के अंदर लागू हुई हैं, जनता के उत्साह को देखते हुए मैं विश्वास के साथ कह सकता हूं कि भारतीय जनता पार्टी पूर्ण बहुमत के साथ यहां सरकार. सर, विपक्ष जिस तरीके से आरोप कर रहे हैं वो कितने, विपक्ष के पास आरोप प्रत्यारोप के अलावा कुछ भी नहीं बचा है. और ये भी लोकसभा चुनाव तक इसी प्रकार से उनके आरोप प्रत्यारोप चलते रहेंगे. 5 राज्यों के चुनाव में पूरी तरह धराशायी होने के बाद लोकसभा चुनाव में भी उन्हें वही मुंह की खानी पड़ेगी और उसके बाद अपने आप हमेशा के लिए शांत हो जाए. सर, आखिरी सवाल, शिवसेना आ रही है राम मंदिर के लिए, कल उद्धव ठाकरे आए, कोई भी आ सकते हैं. राम मंदिर, भगवान राम सबके हैं, हर व्यक्ति राम के दर्शन करने के लिए आ सकता है. सर, शिवसेना क्रेडिट लेना पाती है, दिखना चाहती है, राम मंदिरासाठी कोणीही येऊ शकतं अशा स्वरूपाची भूमिका योगी आदित्यनाथ यांनी केलेली आहे. दुसऱ्या बाजूला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मध्य प्रदेशमध्ये परत एकदा भाजप सरकार येईल असा दावा योगी यांचा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकरसह सागर कुलकर्णी, News18 लोकमत, महू, मध्य प्रदेश.